हो का लढायचं? मी हरणारा हरायला घाबरणारा कार्यकर्ता नाही आहे. मी 5 वेळा हरलोय म्हणून काय मी राजकारण सोडलं नाही, म्हणून मी काय या सामाजिक काम सोडलं नाही. मी माझं इथं डिपॉझिट जप्त झालं त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी कामामध्ये आहे. मला किती हिणवलं गेलं की तुमचं डिपॉझिट जप्त झालं, डिपॉझिट जप्त झालं. हो लोकांचा अधिकार आहे, लोकांच्या हातामध्ये आहे. बारामतीतल्या लोकांच्यासाठी मी काय काम केलं नव्हतं, पार्टीनं मला इथं दिलं. लोकांना वाटलं नसेल की हा काय काम करेल, पण आता मला बारामतीतल्या अनेक लोकांचं मला फोन येतात की यार आमची चूक झाली गोपीचंद, तुम्ही इतके लढणारे होता तर आम्ही तुम्हाला नक्की भरभरून मतं दिली असती. माझा निर्णय पार्टीवर आहे, पार्टीनं मला परत सांगितलं तर मी परत लढेल. आता लगेच त्यांचे चोंबडे सांगतील, आता परत आम्ही डिपॉझिट जप्त करू. तर गोडा आणि मैदान आता लांब नाही आहे. मी या पवारांना चहूबाजूने घेरला आहे. त्यांचा जो बुरखा होता तो फाडण्यामध्ये मी यशस्वी झालो आहे. आता गावगाड्यातली लोकंसुद्धा त्यांच्यावरती बोलायला लागली, लोक पोस्ट करायला लागली. आता ते चांगल्या वाईट त्याच्यावरती मला जायचं नाही, पण लोकं त्याच्यावरती आता बोलायला लागली. एसटीवाली स्वतः जाऊन तिथं चपल्या आणायला लागली. म्हणजे तुमचं सगळी लोकांनी प्रवृत्ती ओळखलेली आहे. तुमचे संस्कार, तुमची संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती हे अख्खं घर सांगतंय ना. अरे बाबांनो, तुमची संस्कृती, तुमचे संस्कार हे तुमच्या घरापुरते मर्यादित ठेवा, हे महाराष्ट्रासाठी बाहेर आणू नका. गेल्या 50 वर्षामध्ये महाराष्ट्राची माती करण्याचं तुम्ही काम केलं आहे. ढेकळवाडीला साधा रस्ता नाही, तुम्ही महाराष्ट्राच्या गप्पा मारता. तुमच्या गावाला जायला रस्ता नाही, एक वाहन येतोय दुसरं वाहन जाऊ शकत नाही. 44 गावामध्ये पाणी नाही, तिथं टँकर चालू आहे आणि तुम्ही महाराष्ट्राच्या गप्पा मारता. तर मी तुमच्या या सगळ्या गोष्टीचा जाहीरपणे निषेध करतो. बारामतीकरांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो की या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये आपण ताकदीनं लढलं पाहिजे. जिथं जिथं चूक होत आहे, आता इथं आमचे पांडुरंग मामा कचरे आहेत, त्यांचं रस्त्यामध्ये 5 गाडे गेले, त्यांना 7 लाख रुपये मिळाले. आणि त्याच्या बाजूला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, त्याचे 2 गाडे गेले, त्याला 21 लाख रुपये मिळाले. कसं काय चालतं हे? कसलं काय प्रशासन? हे तुमचं काम आहे? हे फुले शाहू आंबेडकरांचा विचार आहे? तुमच्या गावातले काटेवाडीतले 11 शेतकरी मला आता भेटले आणि ते काय म्हणाले की प्रांतांनी आमच्यावरती अन्याय केलाय, आम्हाला व्यवस्थितपणे जमिनीचा मोबदला दिला नाही. अरे सरकारचे पैसे आहेत, त्या शेतकऱ्याची जमीन आहे, त्याचा त्याला मोबदला का मिळत नाही? विरोधात बोलतो, विरोधात जातो, आमच्या घरी येत नाही, आम्हाला नमस्कार करत नाही, आमचा बोर्ड लावत नाही. हे असलं हे पुरोगामित्व आहे? हे फुले शाहू आंबेडकरांच्या कुठल्या पुस्तकात लिहिलं आहे की माननीय शरदचंद्र पवारांच्या काटेवाडी गावामध्ये भारतीय जनता पार्टीच्या तालुका अध्यक्षाचं 5 गाळं रस्त्यामध्ये जातात, त्याला 7 लाख रुपये मिळतात आणि त्याच्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याचे 2 गाळे जातात, त्याला 21 लाख रुपये मिळतात? हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा की हे नेमकं कुठल्या पुस्तकात तुम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या वाचलं, हा तुमचा कुठला पुरोगामित्वपणा आहे.